हॅलो मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिटेल सिलॅबस काय असणार आहे AMVI मेन्सच्या RTO एक्झॅमसाठी, जी जुलै 2020 होणार आहे 12 जुलैला. तर मग आपण सब्जेक्ट्स काय असणार आहेत हे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे, पण आता आपण सब्जेक्ट्स वाईज कुठले कुठले पॉईंट्स येणार आहेत, कुठले कुठले टॉपिक्स करायचे आहेत हे पाहूयात. तर त्याआधी आपल्या एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे आपण ते पाहून घेऊयात. तर पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.25, म्हणजेच 4 प्रश्न चुकले तर 1 नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तसंच पेपरमध्ये 3 सेक्शन्स असणार आहेत. पहिला सेक्शन असणार आहे जो की 120 क्वेश्चन्सचा असेल. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असतील, म्हणजेच 240 मार्क्ससाठी पहिला सेक्शन कंपल्सरी असणार आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोमोबाईल इंजिनियर दोघांसाठी. आणि पेपरचा टाईम असणार आहे 1.5 तास, म्हणजेच 90 मिनटं. तर मग पहिला सेक्शन 120 क्वेश्चन्सचा असणार आहे आणि दुसरं आणि तिसरा सेक्शनमध्ये तुम्हाला चॉईस असणार आहे, म्हणजेच तुम्हाला सेक्शन बी सोडवायचं आहे की सेक्शन सी, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड करतं. मेकॅनिकल इंजिनियर्ससाठी 2nd सेक्शन असतो, म्हणजे सेक्शन बी, आणि ऑटोमोबाईल इंजिनियर्ससाठी सेक्शन सी असतो. जर कोणत्या मेकॅनिकल इंजिनियरवाल्याला वाटत असेल की त्याने सेक्शन सी सोडवावा तर तो तसं नक्कीच करू शकतो. पण आता आपण कुठले सब्जेक्ट असतात आणि त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स असतात हे आता आपण पुढे पाहूयात. त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला सेक्शन बीसाठी प्रिपेअर करायचं आहे की सेक्शन सीसाठी. चला तर मग सुरू करूयात. काय सिलॅबस असणार आहे पाहूयात आपण. पहिला सेक्शन आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी. जसं की सांगितलं 120 क्वेश्चन्स असतील 240 मार्क्ससाठी. पहिला जो आहे याच्यामध्ये सब्जेक्ट तो आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, म्हणजेच सॉम. त्याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स करायचे आहेत, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे AMVI RTOमध्ये आपल्याला न्यूमरिकल येत नाहीत, म्हणजेच आपली जी लेवल असते ती गेट एवढी अवघड नसते. आपल्याला थिअरी करायची असते. तर थिअरीमध्ये काय करायचं आहे आपल्याला सॉम सब्जेक्टमध्ये, स्ट्रेस आणि स्ट्रेन, स्ट्रेस काय असतो स्ट्रेन काय असतो हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. दुसरं म्हणजे स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय, हे एक पॉईंट आहे. नंतरचा पुढचा पॉईंट आहे शिअरिंग फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट, नंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया. पुढचा पॉईंट आहे प्रिन्सिपल प्लेन्स अँड स्ट्रेसेस, स्लोप अँड डिफ्लेक्शन, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. त्यानंतर आहे कॉलम्स, टॉर्शन अँड थिन सिलेंडर्स. दुसरा सब्जेक्ट आहे आपला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी. त्यामध्ये पॉईंट्स आहेत इंजिनिअरिंग मटेरियल्स, नॉन चिप फॉर्मिंग प्रोसेसेस. त्यानंतर आहे चिप फॉर्मिंग प्रोसेसेस. मग चिप फॉर्मिंग प्रोसेसेस कुठल्या कुठल्या आहेत, टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, बोरिंग, ब्रोचिंग, फिनिशिंग अँड सुपर फिनिशिंग. त्याच्या पुढचा पॉईंट आहे आपला गिअर प्रोडक्शन आणि त्या पुढचा NCC, CNC म्हणजे न्यूमरिकल कंट्रोल आणि CNC म्हणजे कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल. आणि त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग मेथड्स. तर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग मेथड्स म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये टूल आणि वर्कपीस यांचा ॲक्च्युअलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही, अशा मशीनिंग प्रोसेसेस ज्या कोणत्या आहेत त्या, म्हणजेच लेझर मशीनिंग जशी आहे, अल्ट्रासॉनिकमध्ये मशीनिंग जशी आहे, अल्ट्रासॉनिक वेल्डिंग, लेझर वेल्डिंग वगैरे, त्या सगळ्या मेथड्स. पुढचा सब्जेक्ट आहे थिअरी ऑफ मशीन्स, म्हणजेच स्टॉम. तर मग त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत, कायनेमॅटिक अँड डायनॅमिक ऑफ मशीन. त्याच्यानंतर रोल ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनचा काय रोल असतो आपल्या टॉम या सब्जेक्टमध्ये. त्याच्यानंतर डिफरंट पॉवर डिव्हाइसेस अँड पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स सच एज गव्हर्नर्स, गायरोस्कोप एक्सेट्रा, ॲप्लिकेशन्स ऑफ कॅम्प्स. नंतर चौथा सब्जेक्ट आहे आपला हायड्रॉलिक्स. त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत, तर फ्ल्युइड्स अँड देअर प्रॉपर्टीज, लॅमिनर अँड टर्ब्युलंट फ्लो, बर्नौलीज इक्वेशन, फ्ल्युइड प्रेशर, पास्कल्स लॉ, सरफेस टेन्शन अँड फ्ल्युइड फ्लो अँड इट्स मेजरमेंट. तर मग आता याच्या पुढचा सब्जेक्ट जो आपला पाचवा आहे तो म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग. यात कुठले कुठले पॉईंट्स आहेत, तर सोर्स ऑफ एनर्जी कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल, लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स, प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ हीट इंजिन्स, एअर कॉम्प्रेसर्स, एअर स्टँडर्ड सायकल, वेपर पॉवर सायकल अँड गॅस पॉवर सायकल.
हे टॉपिक्स आहेत आपल्या 5व्या सब्जेक्टमध्येच. नंतर 6व्या सब्जेक्टमध्ये 2 पार्ट्स आहेत, ए आणि बी. तर ए पार्टमध्ये आहे ऑटोमोबाईल इंजिन्स, त्यामध्ये काय आहे थिअरी, वर्किंग अँड कन्स्ट्रक्शनल फीचर्स ऑफ सी आय अँड एस आय इंजिन्स. आता सी आय इंजिन म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन आणि एस आय इंजिन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन. सी आय म्हणजेच डिझेल इंजिनला आपण हे दुसरं नाव दिलेलं आहे, तर एस आय म्हणजेच पेट्रोल इंजिनला. त्याच्यानंतर कंबशन फेनॉमिना काय असतो त्याच्यामध्ये आणि व्हेरियस इग्निशन सिस्टीम्स काय काय आहेत. त्याच्यानंतर फ्युअल्स अँड लुब्रिकंट्स आणि परफॉर्मन्स अँड टेस्टिंग ऑफ आय सी इंजिन. आय सी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन, त्याचा आपण परफॉर्मन्स आणि टेस्टिंग कशी करतो हे पाहायचं आहे त्या टॉपिकमध्ये. आणि याच्यातला शेवटचा टॉपिक आहे पॉल्युशन कंट्रोल. मग 6व्याचमधला बी जो पार्ट आहे तो म्हणजे इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, ज्यात येतं डायोड्स, यू जे टी, बी जे टी, ॲम्प्लिफायर्स आणि मायक्रो प्रोसेसर्स. तर इथं आपला फर्स्ट सेक्शन जो आहे सेक्शन ई जो कंपल्सरी आहे तो संपतो. याच्यानंतर आहे सेक्शन बी जो मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आहे, त्यात 30 क्वेश्चन असतात, जे असतात 60 मार्क्ससाठी, म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. तर त्यात टोटल 3 सब्जेक्ट्स असतात. पहिला सब्जेक्ट आहे हायड्रॉलिक मशिनरी. तर हायड्रॉलिक मशिनरीमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत, इम्पॅक्ट ऑफ जेट, हायड्रॉलिक टर्बाईन्स, हायड्रॉलिक पंप्स, त्या पंप्सचे आता टाईप काय काय आहेत, तर सेंट्रीफ्युगल, रेसिप्रोकेटिंग अदर अदर टाईप्स, म्हणजे पंप्सचे जे काही टाईप्स आहेत ते आपल्याला करायचे आहेत. पुढचा पॉईंट आहे हायड्रॉलिक कंट्रोल सर्किट्स, म्हणजे जे काही सर्किट्स आपण हायड्रॉलिक्समध्ये शिकतो ते सगळे सर्किट इथे करायचे आहेत. दुसरा टॉपिक आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, म्हणजेच रॅक. तर रॅकमध्ये काय काय करायचं आहे, तर रेफ्रिजरेटर अँड हीट पंप, वेपर कॉम्प्रेशन अँड वेपर ऍब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम्स, नंतर रेफ्रिजरंट्स, सायकोमेट्री आणि एअर कंडिशनिंग अँड इट्स ॲप्लिकेशन. आणि तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग, त्यामध्ये काय काय आहे, तर टाईप्स ऑफ प्रोडक्शन, प्लांट लेआउट्स, प्रोसेस प्लॅनिंग, वर्क स्टडी, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल आणि मेट्रोलॉजी. तर इथं आपला मेकॅनिकलचा सेक्शन बी जो आहे तो संपतो आणि सेक्शन सी सुरू होतो. आता ज्यांनी सेक्शन बी सोडवलं आहे त्यांनी सेक्शन सी सोडवायची गरज नसते, आणि जे ऑटोमोबाईलवाले असतात ते डायरेक्टली सेक्शन सी सोडवू शकतात. तर त्याच्यामध्येही सेम 30 क्वेश्चन्स असतात 60 मार्क्ससाठी, म्हणजेच सेक्शन एचे 240 मार्क्स आणि सेक्शन सीचे 60 मार्क्स, असे 300 मार्क्स टोटल होतात. तर या सी सेक्शनमध्ये का कोणते कुठले सब्जेक्ट्स आहेत ते पाहूयात. पहिला सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल सिस्टीम्स, त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत, तर व्हेइकल लेआउट, ट्रान्समिशन सिस्टीम्स, ब्रेकिंग सिस्टीम, ए बी एस ज्यालाच आपण अँटी ब्रेक सिस्टीम म्हणजेच अँटी स्कीड सिस्टीम असंही म्हणतो ते, त्याच्यानंतर स्टिअरिंग अँड सस्पेन्शन सिस्टीम, नंतर चासीस, फ्रेम आणि बॉडी इंजिनिअरिंग. दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे व्हेइकल मेंटेनन्स, त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत, तर परफॉर्मन्स ऑफ व्हेइकल्स, इंजिन इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, वर्कशॉप लेआउट, रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, एमिशन मेजरमेंट अँड कंट्रोल टेक्निक्स. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट जो आहे तो आहे ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत, तर इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड इट्स ऑपरेशन्स, नंतर मोटर व्हेइकल ॲक्ट, टॅक्सेशन आणि इन्शुरन्स. तर हे झाले आपले सगळे सब्जेक्ट. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सब्जेक्ट वाईज कुठले कुठले टॉपिक्स करायचे, तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओपासून अभ्यासाला सुरुवात करूयात. जेवढ्या लवकर आपण अभ्यासाला सुरुवात करू तेवढ्याच लवकर आपला अभ्यास पूर्ण होणार आहे, म्हणजेच आपल्याला रिव्हिजनला टाईम मिळेल. तर मग वेळ न घालवता तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुमचे आर टी ओ मेन्स जी आहे, ए एम व्ही आय मेन्स, ती क्रॅक होईल. तर मग चला, तर मग ह्या व्हिडिओ इथेच थांबवूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.